अमरावती शहरातील पश्चिम मुस्लिम परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने येथील अनेकांनी राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खा यांना माहिती दिली असता रमू पत्रकार यांनी अनेकांना सोबत घेऊन थेट मजिप्रा कार्यालय गाठले. येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून समस्या स्पष्ट करण्यात आली. यावर सर्व शहरात पाणीपुरवठा तात्काळ नियमित व सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केल्याने राजवीर संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रहमत खान उर्फ रम्मू यांच्या मार्गदर्शनाखाली राजवीर जनहित संघटनेचे शहर उपाध्यक्ष मोबीन खान यांनी मजिप्राच्या मुख्य अभियंता यांना मुस्लिम बहुल पश्चिम भागातील पाणीपुरवठ्याच्या विस्कळीत प्रश्नाबाबत घेराव टाकण्यात आला. पश्चिम मुस्लिम परिसरसह अमरावती शहरातील अनेक भागात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी समस्यावर राजवीर संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले. पश्चिम संकुलातील हैदरपुरा, बिस्मिल्लानगर, अकबरनगर, हातीपुरा, चांदनी चौक, रहमतनगरसह वडाळी, चपरासीपुरा, पिच्छू टेकडी परिसरात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. या संकुलाचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा. याशिवाय जीवन प्राधिकरण विभागाने ज्या संकुलात पाण्याची पाईपलाईन टाकली आहे त्या तात्काळ सुरू करण्यात यावी. याकरिता राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या नेतृत्वात शेकडोंनी मजिप्रा विभागाचे मुख्य अभियंता यांना घेराव टाकून निवेदन सादर केले. मला डॉक्युमेंट दिले ना, मी तुम्हाला सगळ्यांना भरलेले तुमच्या कागदात लागतात, कागदात एखाद 2 वर्षाचे पैसे लागतात, तुमचे 10 वर्षा तुम्हाला सवलत 2 वर्षाचे यावर सकारात्मक आश्वासन देऊन मुस्लिम बहुल पश्चिम संकुल व पूर्व संकुल व संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा तात्काळ नियमित व सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. निवेदन देताना बरकत खान, अमीन खान, अब्दुल सलमान, मोबीन खान, निलेश इंगडे, अब्दुल करीम, आशिष चोरपगार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.